नमस्कार मी प्रमिला माझ्या टॉपशिले क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मागील गळा आहे आपला अडीच आणि नऊचं घेतलेलं आहे मटका गळा खूप सुंदर डिझाईन आहे ही बत्तीस साईजसाठी एकदम परफेक्ट असा गळा आणि कोणत्याही साईजसाठी तुम्ही हा गळा घेऊ शकता मटका गळ्यावर आपण डिझाईन बघणार आहोत खूप सुंदर सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायचं पण विसरू नका तर या ठिकाणी मटका गळा आपण पदर साडीचा बघणार आहोत खूप सुंदर पद्धतीमध्ये अशा पद्धतीने मटका गळा आपला तयार आहे आता आपण कपड्यावर कट करायचा आहे ब्लाऊज पीसवर अस्तरवरचा जो कट केलेला गळा आहे तो आपण ब्लाऊज पीसवर ठेवायचा आहे आणि जसा आपण कट केलेला आहे अस्तरचा कपडा तसाच ब्लाऊज पीसचा कपडा पण कट करायचा आहे खूप छान दिसतो हा मटका गळा अगदी कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता कोणत्याही साईजसाठी पण ट्राय करू शकता असं काही नाही का बत्तीस साईजच पाहिजेल किंवा चौतीस पाहिजे किंवा छत्तीस पाहिजे कोणत्याही साईजसाठी तुम्ही हा गळा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसतो आता कॅनवस पेपर घेतला आहे डबलचा आणि जसा गळा आहे तसा आखून घेतला आहे आणि कडेला एक एक इंचाचं अंतर करून पुन्हा जो मटका गळा आहे तो आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि तसाच कट करायचा आहे कॅनव्हास पेपर कट करून घेतलाय कडेचा पण भाग कट करून घ्यायचा आहे आता जो काट आहे आपण काढून घेतलेला तर एक मी बाहीला ठेवणार आहे आणि थोडासा जो म्हणजे काठ मोठा आहे तर थोडासा मी बाहीला ठेवणार आणि गळ्यासाठी बाकीचा वापर करणार आहे तर जो काट आपल्याला पाहिजे गळ्यासाठी तेवढाच घेऊया खूप जास्त पण नको तेवढा आपण काठ या ठिकाणी घेणार आहोत व्यवस्थित ॲडजस्ट करून तो काठ आपण तेवढाच कट करणार आहोत जिकडून जी साईड आपली व्यवस्थित काठाची ॲडजस्ट होईल ती साईड आपण घेणार आहोत म्हणजे काठ मोठा होता तर बाहिला आणि एक मागील गळ्याला आपण असा दोन काटे या ठिकाणी ठेवले होते आता जो आपला मटका गळा आहे त्याच्यासाठी आपला जो कॅनवस पेपर आपण कट केला होता तो काठावर ठेवून घेऊया थोडासा आता आपल्याला कमी पडतो आहे तर बघा कसा कट करायचा आहे व्यवस्थित काठ ठेवला आहे काठावरती कॅनवस पेपर ठेवून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे आता थोडंसं आपल्याला कमी येणार आहे तिथे आपण आता जो कट केलेला कपडा जो काट आहे तो शिलाई करून घ्यायचं आहे बरोबर आता थोडंसं कपडा तिथे आपण जो काठाचा आहे तो दुमडला आहे आणि शिलाई करून घ्यायचा आहे दुसरी साईड पण सेम त्याच पद्धतीने थोडंसं दुमडायचं आहे आणि मग शिलाई करायची म्हणजे आपल्याला या ठिकाणी सोप्या पद्धतीमध्ये इथे आपण जोडू शकतो हा काठ अशा पद्धतीने फक्त काठ दुमडला आहे आणि खालच्या काठावरती ठेवलं आहे आणि शिलाई केली त्यानंतर बरोबर आता एकावर एक ठेवून घ्यायचं आहे आणि कॅनव्हस पेपर पण ठेवला आहे बरोबर दोन्ही पण व्यवस्थित बरोबर ठेवायचे जो कॅनवस पेपर आपण कट केला आहे तिथे खडून खून करू शकता किंवा कट करून घेऊया आणि तेवढ्याच अंतरावरती ते आपण शिलाई घेऊया हे बघा खूप सोपी पद्धत आहे जेवढा पाहिजे तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे जो कॅनव्हस पेपरचा आकार आहे तो व्यवस्थित आपला ॲडजस्ट होईल शिलाई करून घेतली बरोबर पुन्हा चेक करूया बरोबर आहे की नाही बरोबर आहे नंतर त्यावरती दापटीप देऊन घ्यायची आता त्यानंतर आतली साईड बघायची आणि त्यावरती कॅनवस पेपर ठेवून घ्यायचा आहे जसा मटका गळा आहे तसाच या ठिकाणी आपल्याला हा शिलाई करून घ्यायचा आहे कोणत्याही काठपदर साडीवर तुम्ही ट्राय करू शकता जसा गळा आहे तशीच आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची कडीला पण शिलाई करून घ्यायची शिलाई झाल्यानंतर जो कडेचा कपडा आहे काठाचा तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे आकार मटक्या गळ्याचा किती छान आलेले तुम्ही बघू शकता जो कडेचा कपडा आहे तो आपल्याला थो। आता कट करायचा आहे म्हणजे कॅनवस पेपरला आपण जेव्हा शिलाई करतो त्याच्या जो कडेचा कपडा असतो तो आपल्याला कट करायचा असतो थोडासा प्रॉब्लेम आहे मशीनमध्ये तेव्हा स त्याच्यासाठी हा मी असंच ठेवते आता आपण जो आहे तो व्यवस्थित गळा आहे तो कडेचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे थोडासा गोळा झाला इथे कॅनवस पेपर तर पुन्हा तो, तो थोडासा शिलाई आपण काढून घेऊन तिथे पुन्हा शिलाई करून घेऊया वरच्या साईडनीच या ठिकाणी आपण शिलाई करून घेऊया म्हणजे लक्षात येईल आपल्याला कुठे आपला थोडासा गोळा झाला होता आता व्यवस्थित आहे जो कडेचा भाग आहे तो कट करून घेऊया आता जी कडेची साईट आहे थोडीशी काठाची तिथे तिरकी कातर घ्यायची आणि बरोबर दुमडून घ्यायचं आहे कॅनव्हास पेपरवर तो काठ जसा मटका गळ्याचा आकार आहे त्याच आकाराच्यानुसार कडेची शिलाई आपली आली पाहिजे तर ही आपली जी कॅनव्हस पेपरची पट्टी होती ती तयार आहे काठाला आपण जोडून घेतली आता जो मागचा भाग आहे तो बघायचा आहे जो गळा आपण मटका गळ्याचा कट केला होता खाली कपडा सुईचा त्यावरती ठेवलेला आहे अस्तरचा आणि जसा गळा आहे त्यानुसार आपल्याला करायची आहे या ठिकाणी शिलाई साधारणतः अर्धा इंचाची शिलाई पाहिजे खूप जास्तही नाही आणि खूप कमी पण नाही पुष्कळ होते एवढी आता जो मुंड्याचा भाग आहे त्याला पण आपण शिलाई करून घेऊया खालच्या साईडला पण शिलाई करायची आहे आणि थोडासा जो आपला ब्लाउज पीसचा कपडा जास्त होतो तर तो आपला आस्तरनुसार आपल्याला कट करायचा असतो आता शोल्डरच्या एकदम मधोमध आपल्याला साडेतीन इंचाचा टक्स या ठिकाणी घ्यायचा आहे साधारणतः साडेतीन किंवा तीनचं तुम्ही घेऊ शकता टक्स आपली तयार आहे आता आपल्याला खाली कमरपट्टी या ठिकाणी लावायची आहे तर अस्तरचीच कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची सा मी घेतली होती वरती अर्धा इंचानी दुमडलेला आहे आणि बरोबर त्यावरती समोर पट्टी ठेवून दाबटीप आणि मधोमध मद घ्यायची आहे पाच नंबरची शिलाई मागील भाग आपला पूर्ण तयार झालेला आहे आता जो पट्टी आपण कॅनव्हस पेपरची घेतली होती ती आपल्याला लावायची त्यापूर्वी पूर्ण गळा आपल्याला चेक करायचा आहे आणि व्यवस्थित एकसारखा करून तो कट करायचा आहे आधी जी आतली साईट आहे आता ती घेतलेली आहे जो कॅनव्हस पेपरचा भाग आहे पट्टीचा तो आता आतल्या साईटने आपण ठेवून घ्यायचा आहे आणि साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई या ठिकाणी मी देणार आहे जसा आपला गळा आहे त्यानुसार शिलाई थोडीशी तिरकी कातर आपण या ठिकाणी देणार आहोत खूपदा असं होतं तिरकी कातर देताना आपण शिलाईवरच देतो आणि आपला कपडा कट होतो तर तसं नाही करायचं शिलाईच्या एकदम कडेलाच म्हणजे आतमधल्या साईडलाच आपल्याला ही कातर द्यायची असते आता जो थोडासा आपला जास्त कपडा होतो तर तो कट करायचा आहे म्हणजे जेव्हा आपण दुमडतो तेव्हा तो फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येतो आता बघा आतल्या साईडचा जो कपडा आहे तो सुईच्या साईडला घ्यायचा आहे पट्टीचा आणि थोडासा कपडा मी अस्तरचा नॉर्मल काहीतरी बाहेर ठेवला आहे म्हणजे पायपिंग किंवा गोट दिल्यासारखा या ठिकाणी आपल्याला हा दिसतो तुम्हाला पूर्ण प्लेन घ्यायचा असेल तर तुम्ही पूर्ण प्लेन घेऊ शकता जसा आकार आहे त्यानुसार या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे कडेला पण आता शिलाई करून घेऊया गळ्याच्या पूर्ण कडेला पण शिलाई करून घ्यायची खूप सोप्या पद्धतीमध्ये हा गळा बनला जातो तुम्ही असा पण ठेवू शकता याच्यावर तुम्ही लेस पण लावू शकता गळा आपला तयार आहे आता या ठिकाणी मी आतल्या साईडला गोल गोळ्यांची डिझाईन करणार आहे तर माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये ही डिझाईन मी दिलेली आहे ती नक्की बघा दोन दोन इंचा चौकोन करायचा आहे त्याच्यामध्ये थोडासा कपडा गोल आकार देऊन तो ठेवायचा आहे आणि त्या चौकोनला आपण पीळ देऊन तिथे गाठ द्यायची म्हणजे गोल गोळ्याची डिझाईन आपली इथे तयार होते खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही ते ते लावू शकता किंवा नाही लावलं तर काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी मी डिझाईन लावून घेतलेली आहे आता बरोबर अर्ध्या इंचाची मी तीन शिलाई या ठिकाणी शेजारी शेजारी देणार आहे म्हणजे जो आपण गोल गोळ्यांची जी डिझाईन होती त्याचा कपडा व्यवस्थित ॲडजस्ट होईल आणि बाहेर निघणार नाही आता त्यानंतर कडेला मी लावणार आहे गोल्डनची लेट लेस या ठिकाणी जर तुम्हाला लेस कलरची असेल तर तुम्ही लावू शकता किंवा गोल्डन तुम्हाला लावायचे असेल तर लावू शकता तर इथे आपला हा कलर मिक्स म्हणजे दिसत नाही त्यासाठी आपण ते आता गोल्डनचीच लेस या ठिकाणी लावणार आहोत जसा कडेचा गळा आहे त्यानुसार ही लेस आपण लावून घ्यायची खूप सुंदर असा हा गळा दिसतो कोणत्याही साडीवर तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल